आज आपण बघणार आहोत एक पेंटिंग, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पन्हाळ्यावरील भेट याचं चित्र। तर चला सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप दिवसांनी घेऊन येत आहे, मध्यंतरी मी काही कमर्शियल कामातनी बिझी होतो, सध्याही आहेच। तर ह्यातील एक कमर्शियल पेंटिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं पन्हाळ्यावरील भेट हे मी पेंटिंग करत आहे। तर आत्ता मी कॅनव्हास लिनंचा स्ट्रेच करून घेतलेला आहे। चित्राची साईज 5 फूट बाय 6 फुटाची असे आहे। तर हे पेंटिंग मी कॅनव्हास स्ट्रेच केलेलं आहे, लिनन कॅनव्हास आहे, आणि तो स्ट्रेचरवरती ट्रेस करून आत्ता मी स्टुडिओत माझ्या इजलवरती लावलेला आहे। तर मी बेसिक प्रपोशन बघत आहे, मी एक रफ स्केच केले जे माझ्या हातामध्ये आत्ता मी घेतलं, तर ते स्केच आधी पेन्सिल स्केच करून ठेवलेलं आहे, त्याचंच मी मोठ्या साईजमध्ये आताच काम सुरू करतो आहे। चारकोलने ड्रॉईंग करायलं, तर मी प्रपोशनसाठी एक माप चेक केलं, किती हेड प्रपोशन असेल, फिगर किती असेल, कारण संभाजी महाराज बसलेल्या पोजमध्ये आणि शिवाजी महाराज उभारलेले आहेत। ही पन्हाळ्यावरती झालेली भेट महादेव मंदिराच्या इथं बाली किल्ला जो परिसर आहे पन्हाळ्यावरती, त्या किल्ल्याच्या समोरचे ते मंदिर आहे। तर त्या मंदिराचे आत्ताचे जे काही वास्तवात आत्ता जे मंदिर आहे तसं मी पाहून तिथं आलो, तिथले काही फोटोशूट केलं आणि काही नवीन झाडं समोर आत्ता आहेत। मागच्या बाजूला एक पार आहे, तो शिवकालीन त्या काळातला असेल। तर ते सगळं बघून आल्यानंतर मी ह्याचे रफ स्केचेस नाही केलेत, आणि काही रेफरन्स पोझिशनसाठी मी संभाजी सिरियल जो चालू होते अमोल कोल्हेंची, त्यामधील पण काही पोझिशन्स मी रेफरन्ससाठी घेतल्या होत्या। तर आत्ता मी चारकोलने बेसिक ढोबळमानाने ड्रॉईंग करून घेतो आहे। मी पहिल्यांदा ग्राउंडच्या 2 लाईन्स मारल्या आणि मग मंदिराचं एक प्रपोशन बघितलं, त्या प्रपोशननुसारच समोरील व्यक्ती उभारलेल्या किती हाईटवरती असतील दरवाज्यानुसार ते सगळं बघून चारकोलने ड्रॉईंग सुरू केलेलं आहे। हे एक ओव्हरऑल ड्रॉईंग ढोबळमानाने घेतलं आणि नंतर मी पेन्सिलनं केलेलं नाही, म्हणजे नंतर पेन्सिलनं करेन। आधी पेन्सिलनं न करण्याचं कारण की ते नंतर जात नाही पुसून, तर चारकोलने कापडाच्या साह्याने आपण झटकवू शकतो, ते पावडर निघून जाते आणि कॅनव्हासवरती खूप धूळ नाही होणार। तर मी ते आता झटकवून स्वच्छ परत केलं आणि पहिलं जे ड्रॉईंग केलेलं आहे त्याच्याच प्रपोशन चेक करत हेडची मापं, हाताची माप, त्याचं मार्किंग मी करून घेतलं परत, आणि मग ह्या मार्किंगनंतर मी फायनल ड्रॉईंग करत जाईन। फायनल म्हणजे मी खूप बारीक सारीक शक्यतो करत नाही, काही वेळा करतो। तर आत्ता मी ते ढोबळमानाने केलेलं परत चारकोलने, म्हणजे बघा एक चित्र होण्यासाठी सहज एका हातातच एका रेषेतच ड्रॉईंग झालेलं नसतं, आणि माझं तरी होत नाही खूप वेळा। ते रिटर्न्स ड्रॉईंग मी करत डेव्हलप करत चेंज करत त्यातल्या चुका सुधारत हे ड्रॉईंग पुढं करत जातो आहे। तर आत्ता ते ड्रॉईंग बऱ्यापैकी प्रपोशन मी घेतलेलं आहे, संभाजी महाराजांचं पण खाली बसलेलं आहे, ते पण पोच हे केलेलं आहे। आणि हे झाल्यानंतर वरचे पावडर झटकून कापडाच्या साह्याने पेन्सिलने ड्रॉईंग परत मी करायला। आता पेन्सिलनं करण्याचं कारण की नंतर मी टर्पेनचा एक वॉश देणार आहे, तो वॉशच्या वेळी चारकोल पुसून जाऊ शकतो पण पेन्सिल राहते, त्यासाठी बऱ्यापैकी मी वॉश देण्याअगोदर पेन्सिलनं ड्रॉईंग एक करून घेतलं। आणि मग आत्ता मी रॉम्बर आणि येलोकरच्या टर्पेनच्या साह्याने वॉश कॅनव्हास पूर्ण रंगवून घेतलेला आहे। हा बऱ्यापैकी तुम्ही मागच्याही खूप व्हिडिओमध्ये बघितला असेल, हा वॉश देण्याचं कारण मी सांगितलेलंच आहे। कॅनव्हासला एक कोटिंग बसतं, प्रायमरी पांढरा कॅनव्हास डिस्टर्ब करत नाही वरच्या रंगांना, एक। आणि दुसरी गोष्ट, कॅनव्हास कुठे खराब असेल किंवा कोटिंग त्याचं व्यवस्थित झालं नसेल तर ऑइल नंतरचं ओढून घेऊ शकतो, तर हा टोन दिल्यानंतर आपल्या लक्षात येतं। आणि हा टोन एकसंग होण्यासाठी मी एक्स्ट्रा असणारं जे टर्पेन आहे ते मी पुसून काढले कापडाच्या साह्याने, आणि मग त्याच रंगाने कॅनव्हास थोडा वाळू दिला, जो लिनन आहे मोस्टली फाईन आहे एकदम,
त्यानंतर मी ब्रश बारीक राउंड ब्रशनं ड्रॉइंग करायला लावलो आहे. हे आत्ता जवळपास फायनल ड्रॉइंग म्हणता येईल याचं. आणि हे ड्रॉइंग झाल्यानंतर मी आता कलर कामाला बेसिक सुरू करणार. मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये हे चित्र पूर्ण होणार नाही, तर मी ह्या चित्राचे साईज मोठे असल्यामुळे खूप वेळाचं फुटेज पण आहे माझ्याकडं, तर आपण 2-3 एपिसोडमध्ये हे चित्र पूर्ण करणार आहे. तर आत्ता हा पहिला भाग मी सुरू केला होता. मी बऱ्यापैकी पोर्ट्रेटचं आता कलर काम बेसिक चालू केलेलं आहे. तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ घेऊन येतो आहे, त्याबद्दल पहिल्यांदा क्षमस्व. पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला याबद्दल धन्यवाद. आणि असेच पुढचे व्हिडिओ बघत राहा. हे चित्र यामागच्या प्रोसेस हे मी सांगत तुम्हाला, पुढं ह्या चित्र पूर्ण कसं झालं, पूर्ण तो असं कसं आलं, तर ते मी तुम्हाला सांगेनच. तर नक्कीच तुम्हाला हे चित्रही आवडेल आणि हा एपिसोड आवडला असेल अशी खात्री करतो. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या एपिसोडला लाईक शेअर नक्कीच करा. शिवाजी महाराजांचे चाहते भक्त असे असणारा आपला महाराष्ट्र आहे, तर तुम्ही अनेक अशा मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.